सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत मधील करंजा गाव हे रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलं होतं मात्र प्रशासनानं कंबर कसली आणि गाव करोनामुक्त केलं आरोग्य कर्मचारी शिक्षक पोलीस यांच्या मदतीनं पंचवीस पथकं तयार करण्यात आली सर्व ग्रामस्थांचे स्क्रीनिंग केलं आणि कोरोना संशयित लोकांना वेगळं काढून त्यांच्यावर उपचार केले एकशे चौतीस पेक्षा एकशे तेहतीस जण सुखरूप उपचार घेऊन आता घरी परतले आतापर्यंत आपण जसे सहकार्य केला तसेच सहकार्य करावे प्रशासनाचे नियमांचे पालन करावे आणि कोरोना आणि निसर्ग या दोन्ही वर रायगड वासी नक्कीच मात करणार अशा मला आ, आ, खात्री आहे हे गाव कोरोनामुक्त करण्यासाठी काम केलेल्या टीमशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी आपण सध्या उरणमध्ये आहोत आणि ही पूर्ण टीम, टीम ले ले आ, कारे, आ, कारे आहे आपण बघतोय ती ज्या टीमने काम केलेले त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत ग्राम नगरपंचायतीचे कार्यकारी आहेत अधिकारी आहेत त्याचप्रमाणे शिक्षक वर्ग आहे कशा प्रकारे तुम्ही ही कंट्रोलमध्ये आणलत सर्वात पहिला म्हणजे एकशे चौतीस जण एका गावामध्ये सांभाळणं काय म्हणाल सुरुवातीला पहिल्या एक दोन दिवसामध्ये जेव्हा शंभरपर्यंत पर्यंत या गावचा आकडा कोरोना बाधित होता पोहोचला तेव्हा सर्व प्रशासन आम्ही एकत्र मॅडमने आम्हाला सांगितलं की कलेक्टर मॅडमने सांगितलं की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत या हॉटस्पॉट बनता कामा नाही अशी काळजी घ्या तेव्हा आम्ही महसूल प्रशासन आहे पुलीस प्रशासन आहे इथले मुख्याधिकारी आहेत बी डीओ आहेत आणि व इथाले महत्त्वाचे वैद्यकीय अधिकारी आहेत या सर्वांनी मिळून आम्ही टीम तयार केल्या आणि प्रत्येकाने प्रत्येकाला काम वाटप करून दिलं त्याप्रमाणे आम्ही पुढे गेलो आपल्याकडं एकूण चौदा पेशंट्सचे कोमॉर्बिड कंडिशन्सचे होते त्यांना आपण सर्वांना हॉस्पिटलाइज केलं त्याच्यानंतर आता सध्या फक्त त्याच्यामधील एक व्यक्ती ही हॉस्पिटलाइज आहे बाकी तेरा सर्वजण व्यवस्थितरित्या आपल्या गावामध्ये परत आलेले आहे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्रितरित्या आम्ही जे टीमवर्क केलं आणि सुरुवातीला आम्हाला गा गावकऱ्यांकडून थोडासा विरोध व्हायचा प्रत्येक गोष्टीला परंतु जसजसं आम्ही जे काही सांगायचो त्यांना त्याचं त्यांना महत्त्व पटल्यानंतर त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्याचमुळे आज जे एकशे चौतीसपैकी एकशे तेहतीस लोक बरे झालेले आहेत याला कारण तेच असू शकतं पहिल्यापासून एकदम भीती वाटली होती की एवढे पेशंट अचानक आले होते आणि त्यांच्यावर व्यवस्थित औष औषधोपचार झाल्यामुळे ते एकशे चौतीसपैकी एकशे तेहतीस पेशंट परत आलेले आहेत आपले सु सुधाने गुरची कॅज्युअलिटी झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे पुन्हा ह्या करोनाचा शिरका आपल्या गावामध्ये होऊ नये आणि त्याचप्रमाणे हा करोना पुन्हा आपल्या गावामध्ये कसा येणार नाही याचीसुद्धा ये काळजी आता ग्रामस्थ घेताना आपल्याला दिसत आहेत स्वाती नाईक झी मीडिया उरण